चला येता का इकडे अमेरिकेत कायमचे राहायला. मी गेले महिनाभर इथे आहे, मला तर इथे काहीच चांगले दिसत नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट न्यूयॉर्क वगैरे सारख्या मोठ्या शहरात वगळता इतर ठिकाणी अजिबात नाही. स्वतःची गाडी नसली तर जगूच शकत नाही. कागदावर पगार भरपूर, पण 33% टॅक्स, 15% घरभाडे, EMI कारचा EMI, 5% स्वतःचा विमा, 10% आणि महागाई प्रचंड डॉलरच्या पैशात. विचार केला तर काटा येतो अंगावर. परवा कटिंग केली तर $40 म्हणजे 3200 रुपये. सर्व कामे स्वतःची स्वतःच अगदी करावी लागतात. घरी पेपरवाला आणि दूधवाला पण येत नाही. कामवाली वगैरे चोचली परवडत नाही. आठवड्याले 5 दिवस रोज किमान 13-14 तास जाण्या येण्याचा कार ड्रायव्हर धरून मरमर मरायचे आणि शनिवार रविवार सफाई ग्रोसरी लॉन्ड्री करायचे. मी डॉलर्समध्ये परवा जवळच ॲलन येथे मॉलमध्ये एका माती फिरून गन फायरिंग केली. 8 जण मरण पावली. आम्ही 2 दिवस आधी त्याच मॉलमध्ये 5 तास होतो. मग सहजच गुगल सर्च केला. 2021 इन दिस क्राईम रेट गन फायरिंगमध्ये अमेरिकेत 1231 माणसे आणि मुले इथे शाळेमध्ये सायको आहेत. इथे होमलेस आणि बिगर्स समाज मोठे आहे. तसेच भर रस्त्यात गन दाखवून लुटतात. जवळ आहे ते चुपचाप देऊन जीवाची सुटका करून घेण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो. तुमच्याकडे काही नसले तर चक्क मर्डर करतात. मागील वर्षी मर्डर 26,700 सगळीकडे कार्डाने पेमेंट करत असताना केवळ असे कोणी पकडलेच त्याला तेथे देण्यासाठी 100 ते 150 डॉलर जवळ वॉलेटमध्ये ठेवतात. इथे ड्रग्ज फ्री आहे म्हणजे बंदी नाही. सगळीकडे बीडचा वास असतो. तरुण पिढी वाया गेली आहे, अर्थात आपल्याकडेही हळूहळू हे लोन पसरत आहेच. मुलगी टीन्समध्ये गेली की आईच मुलीच्या दप्तरात प्रेग्नन्सीच्या निरोधक गोळ्या ठेवते. गे आणि लेबेनियन तर अगदी उघडेच दिसतात आणि ते इथे सामान्य आहे. किंबहुना पहिलीपासून मुलांना नको तेवढे सेक्स एज्युकेशन सक्षम वगैरे नॉलेज दिले जाते, माहीत असते. आयुष्यभर ब्रेड सँडविच पिझ्झा पास्ता खाऊ शकणार असाल तर इथे आरामात राहू शकाल. आपल्यासारखी खाद्यसंस्कृती आणि विविध पदार्थाची रेलचेल इथे नाही. इंडियन रेस्टॉरंट आहेत पण कधीही तरी जाऊ शकाल कारण भयंकर महाग आहे. तिथे टिप्स कल्चर भयानक आहे. तुम्हाला बिल घेऊन आला तर विचारणार होते 15%, 20%, 30% टिप द्यायची नसेल तर सिलेक्ट ऑप्शन असतो, स्किप ऑप्शन असतो. कोणी तसे करत नाही, नाही तर मारामाऱ्या होतात, अनेक मारामाऱ्या होतात. मी राहतो तिथे 650 फ्लॅटची सोसायटी आहे. एकूण 20 बिल्डिंग आहेत पण माणसे दिसत नाही. तुम्हाला बोलायला कोणी मिळत नाही. सुंदर गार्डन आहेत, छान मेंटेन केले पण तिथे माणसे नाही. अमेरिकेत कोणी ॲक्सेप्ट करणार नाही पण भयंकर रेसिझम आहे. ते अगदी आपल्याला त्यांच्या नजरेत दिसू शकते. गरीब आणि श्रीमंत तरी ब्लॅक व्हाईट तरी आपल्यापेक्षाही मोठी आहे. फरक एवढाच आहे की त्यांनी त्यांचे सगळे झाकून ठेवले आणि आपण मुद्दाम फुगडे करून स्वतःला नावे ठेवून घेण्यात धन्यता मानतो. शिवाय येथे सेटल झाल्यावर अघोषित धर्मांतरण अटळ आहे. स्वतःचे अथवा पुढच्या पिढीचे कित्येक हिंदुस्थानी ओजेसिस लिबरेरी अनलर्निंगली वापरतात. ईस्ट या बेस्ट, वेस्ट ईस्ट या वेस्ट, भारत इज बेस्ट.